सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला माहिती आहेच, या माझ्या चॅनलवर मी तुम्हाला मी वाचलेल्या काही चांगल्या पुस्तकांविषयी सांगत असते. आज मी तुमच्यासाठी राजन खान यांचं एक छानसं पुस्तक घेऊन आली आहे. राजन खान यांचं यापूर्वी मी कुठलंही पुस्तक वाचलं नव्हतं. हे माझं पहिलंच पुस्तक. त्याचं नाव आहे त्रतैव. राजन खान हे मराठीतील प्रसिद्ध लेखक आणि कादंबरीकार आहेत. तसेच ते अक्षर मानव या चळवळीचे प्रमुख आहेत. मानवी भावभावनांचे बारकावे खोलवरपणे टिपणे हे त्यांच्या लेखनाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. धर्म, जात, लिंग, वर्ग या पलीकडे जाणारी मानवतावादी मूल्य आणि त्याचं उदात्तीकरण हे त्यांच्या लेखनामागचं प्रयोजन ठळकपणे समोर येतं. राजन खान यांची स्क्रीन टेस्ट, काफर, यतीम, शरीयत, वळूबनातील कामधेनू, गूढ, हिलाल, बाईजात अशा अनेक कादंबऱ्या आणि कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. आज मी तुमच्यासाठी जे पुस्तक घेऊन आले आहे त्याचं नाव आहे त्रतैव. हा एक कथासंग्रह आहे आणि या पुस्तकाचे प्रकाशक आहेत मनोविकास प्रकाशन पुणे. या पुस्तकात एकूण 4 कथा आहेत आणि याची पृष्ठसंख्या आहे 255. या पुस्तकाचे मुखपृष्ठावर आपण एक आजी आजोबा आणि एक छोटं कुत्र्याचं पिल्लू बघू शकतो. तर पहिली कथा जी आहे त्याचा संदर्भ या मुखपृष्ठाशी आहे. या पुस्तकातली पहिली कथा आहे एका अटीचा संसार. एका अटीचा संसार ही कोकणातल्या एका वृद्ध जोडप्याची कथा आहे. लग्नानंतर आयुष्यातील बराचसा काळ एकमेकांच्या सोबत घालवून देखील त्यांच्यात हवा तसा संवाद नसतो. एके वर्षी पावसाळ्यात त्यांच्या घरात त्यांना एक कुत्र्याचं पिल्लू सापडतं आणि त्यांच्यातल्या संवादाला सुरुवात होते. कुत्र्याच्या निमित्ताने का असे ना त्यांच्यात संवाद सुरू होतो आणि त्यांच्यातील नातं उलगडत जात. वाचकाला सुद्धा त्या आजीने त्या आजोबांसमोर कोणती जगावेगळी अट ठेवली होती आणि ती का ठेवली होती, त्या आजोबांनी आयुष्यभर ती अट कशी निभावली या सगळ्या गोष्टींचा खुलासा होत जातो. आजोबांनी देखील आयुष्यभर ही अट कशी निभावली हे वाचताना खूप मजा येते. शेवटी आजी आणि आजोबा यांच्या असं लक्ष देतं की त्यांचे एकमेकांबद्दल असलेले समज हे पूर्णपणे चुकीचे असतात आणि त्यांच्यातल्या संवादामुळे त्यांची स्वतःला नव्याने ओळख होते आणि शेवट अर्थातच गोड होतो. मला हे पुस्तक खूप आवडलं. त्यातली ही पहिली कथा तर खूपच छान आहे. तुम्हीही नक्की वाचा राजन खान यांचं त्रतैव. तुम्हाला हे पुस्तक नक्की आवडेल. धन्यवाद.